नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्दैवी घटनेमध्ये 22 रुग्णांना त्यांचा प्राण गमवावा लागला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमध्ये 6 केअर टँक बसवलेला आहे. या प्लांटची महापालिकेतर्फे प्रशिक्षित असणारे 3 कर्मचारी देखरेख करत आहेत. या प्लांटमध्ये दाब कमी किंवा जास्त झाला व काही बिघाड झाला तर 3 टायरची सिस्टीम, तसेच हा प्लांट बंद पडला तर बॅकअपमध्ये 6 ड्युरा सिस्टीम असून ड्युरा सिस्टीम बंद पडली तर बॅकअपला जम्बो सिस्टीम प्रत्येक मजल्यावर बसवली गेली आहे. त्याचप्रमाणे हा प्लांट बंद पडला तर ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून दुसरा प्लांट कार्यरत केला जातो. याविषयी अधिक माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बसवराज लोहारे यांनी दिली आहे. जी नाशिकमध्ये दुर्घटना झाली ती खरंच दुर्दैवी आहे. आपल्या उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आपण त्याबाबत खबरदारी घेतलेली आहे. या रुग्णालयामध्ये 6 KL टँक आपण बसवलेला आहे. या रुग्ण 6 KL टँकची देखरेख करण्यासाठी आपण 3 कर्मचारी हे नियुक्त केलेले आहेत. त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे. या प्लांटचं प्रेशर कमी जास्त झाल्यानंतर काय करायचं किंवा कुठे बिघाड झाली तर काय करायचं यासाठी आपल्याकडे 3 टायरमध्ये या प्लांटची सिस्टीम आहे. हा प्लांट जर बंद पडला तर आपल्याकडे बॅकअपमध्ये ड्युरा सिस्टीम आहे, जिथे आपल्याकडे 6 ड्युरा आहेत. तसेच अगर त्या प्लांट ड्युरासाठी जरी काही प्रॉब्लेम झाला तर जम्बो सिस्टीम ही आपण प्रत्येक फ्लोअरला बॅकअप सिस्टीम म्हणून बसवलेली आहे. आणि हे प्लांट जो आहे तो पूर्ण वॉल्ववर रेग्युलेट केला जातो. हा प्लांट जर बंद पडला तर दुसरा प्लांट आपण चालू करून तो रेग्युलेट आणि पूर्णपणे व्यवस्थित कार्यान्वित करून घेतो, जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा हा अखंडित रुग्णांना पुरवला जातो.